हाय फ्रेंड्स, कशा आहात? मस्त ना? मस्तच राहात. तर फ्रेंड्स, आज आपण एकदम वेगळ्या पद्धतीची मलाई कोफ्त्याची रेसिपी आज पाहणार आहोत. हो, पण सुरू करण्याआधी तुम्ही जर माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज 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 सबस्क्राईब करा. चला तर मग पाहूया. सर्वात प्रथम आपण या ठिकाणी खवा भाजून घेणार आहोत. या ठिकाणी मी जवळपास 130 ग्रॅम म्हणजेच अर्धा पावशर खवा घेतलेला आहे. खवा आपल्याला अशा पद्धतीनं परतून घ्यायचा आहे, खूप जास्त लाल करायचा नाही, फक्त याचा कच्चेपणा घालवण्यासाठी आपण परतून घेत आहोत. अशा पद्धतीनं खवा पातळ होऊ लागतो, पण काळजी करू नका, नंतर तो घट्ट होतो थंड झाल्यावर. थोडा वेळ परतून झाल्यानंतर आपण हा खवा एका प्लेटमध्ये काढून घेणार आहोत आणि तो थंड होण्यासाठी ठेवणार आहोत. पाहू शकता, 1-2 मिनटं मी हा खवा परतलेला आहे. खवा पातळ झालेला आहे, परंतु तो नंतर घट्ट होतो. आता मी हे बाजूला काढून ठेवते थंड होण्यासाठी. तुम्ही न भाजता देखील खवा वापरू शकता. या ठिकाणी मी 2 मोठे कांदे घेतलेले आहेत, ते उभे चिरून घेतलेले आहेत. पॅनमध्ये थोडंसं बटर टाकलेलं आहे. बटरमध्ये आपण कांदे टाकून व्यवस्थित परतून घेणार आहोत. 4 हिरवी वेलची आणि दालचिनीचा तुकडा मी घेतलेला आहे, तो यामध्ये टाकून व्यवस्थित परतून घेत आहे. गॅसची फ्लेम मी मध्यम ठेवलेली आहे. कांदा आपल्याला लालसर भाजायचा नाही, फक्त ट्रान्सपरंट होईपर्यंत परतून घ्यायचा आहे. आता मी यामध्ये 10-12 लसणाच्या पाकळ्या आणि आल्याचा तुकडा टाकलेला आहे, हे देखील व्यवस्थित परतून घेत आहे. 2 मिनटं परतल्यानंतर यामध्ये मी 1/2 टॅमॅटो या ठिकाणी घेतलेला आहे, तो अशा पद्धतीनं उभा चिरून घेतलेला आहे आणि यामध्ये टाकून घेतलेला आहे. तो देखील आपल्याला व्यवस्थित यामध्येच परतून घ्यायचा आहे. पाहू शकता तुम्ही, मी कांद्याचा कलर चेंज होऊ दिलेला नाही. त्यानंतर यामध्ये 7-8 काजू टाकलेले आहेत, ते देखील परतून घेतलेले आहेत. कांद्याचा कलर एकदम ट्रान्सपरंट झालेला आहे, पण तो लालसर झालेला नाही. आता मी यामध्ये 3-4 चमचे पाणी टाकलेलं आहे. झाकण ठेवून आपल्याला हे शिजवून घ्यायचं आहे. 2 मिनटं मी हे शिजत ठेवणार आहे. 2 मिनटानंतर यातलं पाणी आटलेलं आहे. आता हे आपण थंड होण्यासाठी ठेवू आणि याची छान अशी बारीक पेस्ट करून घेऊ. या ठिकाणी पाहू शकता मी अशा पद्धतीनं बटाटा शिजवलेला आहे. बटाटा आपल्याला मऊ शिजवायचा आहे, मात्र तो खूप जास्त गीर शिजवायचा नाही, जेणेकरून त्याच्यामध्ये मॉइश्चर तयार होणार नाही. खूप जास्त मॉइश्चर असलेला बटाटा आपल्याला नको आहे. व्यवस्थित बटाटा काळजीपूर्वक शिजवायचा आहे. पाहू शकता हा बटाटा एकदम मऊसर शिजलेला आहे, मात्र त्याच्यामध्ये खूप जास्त मॉइश्चर नाही. खूप जास्त गीर बटाटा शिजला की त्याच्यामध्ये पाणी शिरतं आणि मग बाइंडिंगला प्रॉब्लेम येतो. त्याचबरोबर शिजल्यानंतर बटाटा जास्त वेळ पाण्यामध्ये देखील ठेवायचा नाही. आता हा बटाटा व्यवस्थित किसून घेतलेला आहे. जे काही मोठे थोडेसे तुकडे असतील ते देखील मी हाताने कुस्करून घेतलेले आहेत. आता हा व्यवस्थित एकजीव करून घ्यायचा आहे. जेव्हा मला कॉर्नफ्लॉवरविषयी माहिती नव्हती, त्यावेळी मी अशा पद्धतीनं फक्त बटाट्याचाच गोळा करून त्याची पारी बनवून मलाई कोफ्ता करत होते. पण आता कॉर्नफ्लॉवर सगळ्यांना माहिती झालेलं आहे, त्यामुळे आपण याच्यामध्ये कॉर्नफ्लॉवर टाकणार आहोत. तुमच्याकडे नसेल तर तुम्ही फक्त या बटाट्याची पारी देखील बनवून कोफ्ते बनवू शकता. तर यामध्ये मी 1 चमचा कॉर्नफ्लॉवर टाकून घेत आहे आणि त्यानंतर चवीप्रमाणे मीठ देखील आपल्याला आठवणीनं टाकायचं आहे. आमच्या सातारकडच्या पद्धतीचा हा मलाई कोफ्ता आहे. आमच्या इथं अशा पद्धतीचाच कोफ्ता मिळतो हॉटेलमध्ये. तर आता मीठ आणि कॉर्नफ्लॉवर मिक्स करून याचा व्यवस्थित गोळा तयार करून घेतलेला आहे. तुम्ही पाहू शकता की खवा व्यवस्थित थंड झालेला आहे. यामध्ये मी थोडीशी 1 चमचाभर टुटी फ्रुटी टाकलेली आहे. तुमच्याकडे टुटी फ्रुटी नसेल तर तुम्ही
थोडीशी साखर टाकली तरी देखील चालेल. थोडंसं जिरं मी यामध्ये टाकलेलं आहे, 1/2 चमच्यापेक्षा कमी. टुटी फ्रुटीमुळे अतिशय सुंदर चव येते या कोफ्त्याला. तर हे व्यवस्थित मिक्स करून याचे 4 भाग मी करून घेणार आहे. त्यानंतर बटाट्याचे देखील 4 भाग आपल्याला करायचे आहेत. त्यानंतर हाताला तेल लावून घ्यायचं आहे. व्यवस्थित गोळा मळून घेतलेला आहे. पाहू शकता तुम्ही किती छान बाइंडिंग झालेलं आहे. अशा पद्धतीनं पारी बनवून घ्यायची आहे. त्यामध्ये खवा ठेवून घ्यायचा आहे. आणि आता अशा पद्धतीनं आपल्याला हे मिटवून घ्यायचं आहे. ज्या पद्धतीनं पुरण भरतो त्याच पद्धतीनं आपल्याला करून घ्यायचं आहे. त्यानंतर याला लांबट शेप देऊन घ्यायचा आहे. पाहू शकता मी आणखीन एक करून दाखवत आहे तुम्हाला. हाताला तेल लावून घ्यायचं आहे म्हणजे मग हाताला बटाटा चिकटत नाही. अशा पद्धतीनं व्यवस्थित गोळा करून घ्यायचा आहे. त्यानंतर पारी बनवून घ्यायची आहे. यामध्ये आता आपण खव्याचा गोळा ठेवून घेणार आहोत. खूप सुंदर अतिशय अप्रतिम चव येते या मलाई कोफ्त्याची. तर व्यवस्थित मिटवून घ्यायचं आहे आणि उभट शेप देऊन घ्यायचा आहे. याच पद्धतीनं सर्व कोफ्ते मी तयार करून घेतलेले आहेत. आता आपला मसाला थंड झालेला आहे. वेलची मी अशा पद्धतीनं सोलून घेत आहे. त्यानंतर टॅमॅटोवरची साल देखील मी काढून घेतलेली होती. आणि हे आपण व्यवस्थित बारीक करून घेणार आहोत. कढईमध्ये भरपूर तेल घेतलेलं आहे. त्यामध्ये कोफ्ता सोडून घेतलेला आहे. अतिशय नाजूक पद्धतीनं हा कोफ्ता भाजावा लागतो. तर लगेचच आपल्याला हा कोफ्ता हलवायचा नाही. टाकल्या टाकल्या तेल पुरेसं गरम हवं. त्यानंतर अशा पद्धतीनं चमच्याच्या साह्याने वर आपल्याला तेल टाकायचं आहे. म्हणजे मग वरची बाजू देखील थोडीशी भाजून निघते. खालच्या बाजूनी थोडासा ब्राउन झाला की आपल्याला अशा पद्धतीने हळूच पलटायचा आहे. कोफ्ता तेलात फुटण्याची शक्यता असते, त्यामुळे हे काम अतिशय नाजूक पद्धतीनं करा. अजिबात चमच्याने त्याला ढकलू नका किंवा तोडू नका. नाजूक पद्धतीनं आपल्याला हलवायचा आहे हा कोफ्ता तेलात टाकल्यानंतर. एका वेळेस तुम्ही 2 कोफ्ते भाजू शकता, पण 2 पेक्षा जास्त कोफ्ते एकाच वेळेस टाकू नका. नाहीतर मग गॅसची फ्लेम कमी पडते आणि मग कोफ्ता फुटण्याची शक्यता असते. आता हा तयार झालेला आहे, मी काढून घेते. त्यानंतर दुसरा कोफ्ता मी टाकलेला आहे. गॅसची फ्लेम मध्यम ठेवलेली आहे. लगेचच आपल्याला कोफ्ता टाकल्या टाकल्या हलवायचा नाही. खालच्या बाजूने ब्राउन झाला की मग थोडासा असा पलटून घ्यायचा. आणि व्यवस्थित सगळ्या बाजूनी ब्राउन होईपर्यंत आपल्याला कोफ्ता छान असा भाजून घ्यायचा आहे. मावा भरून केलेला हा कोफ्ता थोडासा वेगळा आहे. तुम्ही कुठल्याही चॅनलवरती ही रेसिपी पाहिली नसेल, त्यामुळं व्हिडिओला नक्की लाईक करा. व्यवस्थित हा देखील कोफ्ता भाजून झालेला आहे. त्याचबरोबर मी तिसरा देखील कोफ्ता टाकून घेतलेला आहे. सर्व कोफ्ते मी याच पद्धतीनं भाजून घेणार आहे. आता आपण ग्रेव्ही बनवून घेऊ. पॅनमध्ये थोडंसं तेल टाकून घेतलेलं आहे. यामध्ये मी मगाशी दाखवलेल्या मसाल्याची जी पेस्ट बनवलेली होती ती टाकून घेत आहे. छान आपल्याला स्मूथ पेस्ट बनवायची आहे. जर तुमची पेस्ट स्मूथ नसेल तर तुम्हाला हे मिश्रण गाळून घ्यावं लागेल. मी ऑलरेडी वेलचीची सालं आणि टॅमॅटोची सालं काढल्यामुळं ही पेस्ट अशा पद्धतीनं स्मूथ झालेली आहे. हा मसाला आपल्याला छान तेल सुटेपर्यंत भाजून घ्यायचा आहे. लक्षात ठेवा, मसाला छान व्यवस्थित भाजून घ्यायचा आहे. जवळपास 5 ते 7 मिनटं मी छानपैकी हा मसाला भाजून घेतलेला आहे. तुम्ही पाहू शकता मसाल्याचा रंग चेंज झालेला आहे, तेल सुटण्यास सुरुवात झालेली आहे. छान आपल्याला मसाला व्यवस्थितच भाजून घ्यायचा आहे. व्हिडिओमध्ये तुमच्या लक्षात येत नाही, पण मी 5 ते 7 मिनटं छान मसाला व्यवस्थित परतलेला आहे. त्यानंतर
दोन छोटे चमचे तांबडी पूड मी यामध्ये टाकलेली आहे। हे देखील आता आपल्याला व्यवस्थित परतून घ्यायचं आहे, पण त्यापूर्वी मी पाव चमचा हळद यामध्ये टाकलेली आहे। हळद आणि लाल तिखटाचं कॉम्बिनेशन केलं की ग्रेव्हीचा कलर रेड न होता ऑरेंज होतो। तर अशा पद्धतीनं आपल्याला व्यवस्थित हे परतून घ्यायचं आहे। जर तुम्ही तांबडी पूड व्यवस्थित भाजली नाही तर ग्रेव्ही मिरचट लागू शकते, त्यामुळं व्यवस्थित छान अशी परतून घ्यायची आहे तांबडी पूड यामध्ये। जवळपास एक ग्लास पाणी मी यामध्ये टाकलेलं आहे। मी थंड पाणी टाकलेलं आहे, तुम्हाला हवं असल्यास तुम्ही गरम पाणी देखील टाकू शकता। तर हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे, त्यानंतर यामध्ये चवीप्रमाणे मीठ टाकून घ्यायचं आहे। या ग्रेव्हीवरतीच सर्व कोफ्त्याची टेस्ट डिपेंड आहे, त्यामुळं ग्रेव्ही मात्र परफेक्टच बनवावी लागते। तर एक चमचा साखर देखील मी टाकलेली आहे, त्यानंतर यामध्ये मी एक चमचा खवा टाकलेला आहे। खव्यामुळे अतिशय सुंदर टेस्ट येते या ग्रेव्हीला। तर खवा व्यवस्थित मिक्स करून घेत आहे, त्यानंतर मी यामध्ये एक चमचाभर बटर टाकलेलं आहे। आता झाकण ठेवून मी हे 2 मिनटं वाफ देऊन घेणार आहे। आता मी यामध्ये 1/2 चमचा कुटून घेतलेली वेलची पूड टाकून घेत आहे, ती देखील व्यवस्थित मिक्स करून घेत आहे। आता ही ग्रेव्ही आपल्याला जवळपास 3 ते 4 मिनटं झाकण ठेवून शिजवून घ्यायची आहे। कोफ्ते आपल्याला ग्रेव्हीमध्ये टाकून शिजवायचे नाही, तर कोफ्त्यावरती आपल्याला ग्रेव्ही टाकायची आहे। तर आता ग्रेव्ही व्यवस्थित शिजलेली आहे, यामध्ये मी 2 चमचे मलाई टाकलेली आहे। मलाई मिक्स करून घेतल्यानंतर गॅस बंद करून घ्यायचा आहे। मस्त अशी क्रीमी स्मूथ मलाईदार आपली ग्रेव्ही तयार झालेली आहे। प्लेटमध्ये अशा पद्धतीनं कोफ्ते काढून घ्या आणि त्यावरती ग्रेव्ही सर्व्ह करा। पाहू शकता किती सुंदर दिसत आहेत कोफ्ते, आणि ग्रेव्ही देखील एकदम छान झालेली आहे। अतिशय अप्रतिम टेस्ट येते या मलाई कोफ्त्याला। पाहू शकता किती सुंदर मस्त दिसत आहे हा मलाई कोफ्ता, टेस्ट एकदम जबरदस्त लागते। नक्की या पद्धतीने करून पहा आणि व्हिडिओला लाईक करायला विसरू नका। आजची आपली रेसिपी टिप काय आहे ते आता आपण पाहू। जर तुमच्याकडे चुकून अशा पद्धतीनं बटाटा शिल्लक राहिला तर तो पाण्यामध्ये टाकून ठेवायचा, पूर्ण बटाटा बुडेल इतपत पाणी ठेवायचं। हा बटाटा फ्रीजमध्ये 3 ते 4 दिवस आरामात टिकतो, 1-2 दिवस बाहेर देखील हा बटाटा टिकतो। रेसिपी आवडली असेल तर प्लीज लाईक करा, शेअर करा, कमेंट करा। पुन्हा भेटू अशाच एका नवीन छानशा रेसिपीसह। तोपर्यंत पाहत राहा आपला खवय्यांचा परिवार। स्वादाविष्कार, धन्यवाद।